पुढच्या बातमीकडे बळूयात अवकाळी पाऊस झगाळ वातावरणाचं अस्मानी संकट कमी झालं असलं तरीसुद्धा आता वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतोय महाराष्ट्रामध्ये रब्बीच्या पिकांना आता चांगला बहर आलाय मात्र वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय यंदा पुरेसा पाणी असूनही विजेच्या लपंडावामुळे पिकांना आठ आठ दिवस पाणीच देता येत नाहीये आणि या संदर्भात शेतकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत काय समस्या आहेत पाहूया काय झालं यावर्षी पावसाळा चांगला झाला पावसाळा चांगला झाल्यामुळे विहिरीला पाणी आलं शेततळ्यांना पाणी आलं आणि अतिपावसामुळे पिकं वाया गेली खरीपाची आणि खरीपाची पिकं वाया गेलीमुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बीवर आली आणि मग रब्बीसाठी तयारी करत असताना गहू असेल हरभरा असेल हे सर्व पेरल्यावर वीज वितरण कंपनीचा खोळा यामध्ये सुरू झालेला आहे कारण विहिरीत पाणी आहे शेततळ्यात पाणी आहे उपशाची व्यवस्था आहे परंतु वीज नसल्यामुळे वारंवार वीज खंडित होते एक वेळ वीज गेली की चार चार तास वीज येत नाही आणि प्रचंड लोडशेडिंग यामुळे पूर्णतः शेतकरी वैतागलेला आहे पूर्ण रात्री इथं जात आणि दिवसा लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही हे रिक्स घ्यावं लागते हे यांच्यावर या 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 जे हा या पाळी आलेली आहे रात्री येण्याची ये एक फार मोठं संकट हे शेतकऱ्यावर आलेलं आहे तुकड्याची शेती ह्या भागात जास्तीचे जास्तीचे प्रमाण तुकड्याची शेती आहे आणि एक तुकडा ओलावण्यासाठी त्याला रात्रंदिवस जर केलं तर चार चार पाच पाच दिवस लागतात दिवसातून आठ तास लाईन देतो म्हणते वितरण कंपनी पण त्यामध्ये अशी परिस्थिती आहे की वारंवार खंडित वारंवार खंडित एक तास दोन तास अशी लाईन देतात आणि त्यामध्ये मशीन चालू केली की तिकडे पाणी गेलं की बंद पडली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट